नवरात्रोत्सव म्हटलं की दांडिया खेळायची हौस आलीच, पण अंध अनाथ मुलांना कधी दांडिया खेळायला मिळत असेल का असा विचार केलास नकारार्थीच उत्तर मिळतं. म्हणूनच नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला निरंजन सेवाभावी संस्थेने अनाथ अंध मुकबधीर मुला मुलींना दांडिया खेळण्याचा आनंद दिलाय. कृष्ण सुंदर गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात पुण्यातील अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मवीर संभाजीराजे अनाथाश्रम, पुणे ब्लाइंड स्कूल, लोकमंगल फाउंडेशन, बचपन संस्था, पालिकेचा घरटा प्रकल्प, नूतन विद्यालय या संस्थांमधील सुमारे 300 विशेष विद्यार्थी सहभागी झाले. कन्हैया अगिवाल व सहकाऱ्यांनी गायलेल्या गाण्यांवर त्यांनी कार्टून्स आणि दांडिया प्रशिक्षकांसोबत उत्स्फूर्तपणे दांडिया खेळला. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या अंध आणि अनाथ मुलांना सण उत्सवाचा मनमुराद आनंद लुटता यावा याकरिता निरंजन सेवाभावी संस्था दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. नवरात्र निमित्त अंध, कर्णबधीर आणि अनाथ मुला मुलींसोबत निरंजन भक्तिमय रसदांडिया हा अनोखा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लहान मूल मुलींना मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात दांडियाचा आनंद घेतलाय. यावेळी संस्थेचे संचालक अनिल राठी, दिनेश मुदंडा, सुधीर फेरवाणी, पूनम चंदूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.